आगामी निवडणुकीबाबत आमची भाजपसोबत चर्चा होणार आहे, मात्र या चर्चेमध्ये मार्ग निघाला नाही तर परळी विधानसभेसह बीड जिल्ह्यामध्ये तिसरा पर्याय देण्यात येईल, तसेच निवडणूक नंतर ही मराठा आरक्षण नक्की टिकेल असा विश्वास विनायक मेटे यांनी व्यक्त केलाय। ते बीडमध्ये आमच्या प्रतिनिधीशी बोलत होते। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जी महायुती आहे त्यांच्यासोबत आज तरी आहे। भारतीय जनता पक्ष आगामी काळामध्ये आम्हाला कशा पद्धतीनं सोबत घेतोय याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी निर्भर आहेत। बीड जिल्हा परिषदेमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाच्या सोबत आम्ही जे सत्तेमध्ये होतो त्याच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भातली कारवाई आगामी 8 दिवसात पूर्ण होईल। सर, परळी मतदारसंघामध्ये संयोजकांनी सांगितलं की इथे तिसरा पर्याय अपेक्षित आहे, तर शिवसंग्राम तिसरा पर्याय देईल का? परळी मतदारसंघच कशाला पाहिजे, बीडमध्येच तिसरा पर्याय शिवसंग्राम असेल बीड जिल्ह्यामध्ये। सर, यानंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या नंतर मराठा आरक्षण टिकेल की नाही असं बोललं जाते, या बाबतीत आपलं काय मत? मराठा आरक्षण आम्ही अनेक वर्षाच्या मेहनतीनं मिळवलेलं आहे आणि सर्व कायद्याच्या कसोटीवर ते घेतलेलं आहे। आम्हाला पूर्ण खात्री आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण, काही लोकांनी विरोध जाणीवपूर्वक केला या आरक्षणाला, आजही काही करतायत, तरीही हे आरक्षण टिकेल, टिकवायचं काम सरकार करेल, नाही टिकलं परत कायदा सरकारला करायला भाग पाडू, पण मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम शिवसंग्राम करेल। सर, शिवसंग्रामाचा प्रश्न सुद्धा सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे किंवा त्याला बांधकामासाठी वगैरे स्टे दिलेला आहे, या बाबतीत काय मत? शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं हे राज्यातल्या आणि जगातल्या सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे। ते सर्व आता काम सुरू होतोय। काही विघ्न संतोषी लोक, महाराष्ट्रद्रोही जे लोक आहेत, हे काही कोर्टामध्ये गेलेत, हायकोर्टामध्ये त्यांना स्थगिती मिळाली नाही आणि कुठेही मिळाली, म्हणून सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे आमचं म्हणणंच मान्य केलेलं आहे, परंतु त्यांनी सांगितलं की जे तुम्ही केलेलं आहे ते आम्हाला तुम्ही दाखवा, तोपर्यंत काम स्थगित ठेवा असं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेत। त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातला आम्ही ग्राह्य धरून सध्या काम थांबवले, परंतु आमचे परवाच सर्व अधिकारी आम्ही पाठवलेले आहेत, सिनियर काउन्सिलर आम्ही आमच्या वतीनं उभं करतोय आणि पुढच्या 1-5 दिवसामध्ये परत काम सुरू होईल असा विश्वास आहे। हे होते आपल्याकडे आदरणीय विनायकरावजी मेटे साहेब, त्यांनी आगामी निवडणुकीच्या बाबतीमध्ये परळी मतदारसंघच काय तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही तिसऱ्या पर्यायाचा विचार करू असं या ठिकाणी स्पष्ट मांडलेलं आहे।